शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर आक्रमक झाले असून जिल्ह्यातील आमदार अदानी अंबानीची लाचारी करणारे असतील तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार कसा असा सवाल स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी आमदारांना विचारला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ युवक अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्ह्यातील आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने आज पीक विमा प्रश्नांवर आमदारांना बोलते करण्यासाठी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होते. मात्र आंदोलनाच्या धशक्याने डिक्कर आणि कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले आहे. मागील वर्षाचे खरीप पिकाच्या पीक विम्याचे पैसे कंपनीने गेल्या 8 महिन्यापासून रोखून धरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा या कंपनीने दिला नाही. या कंपनीनं आजपर्यंत कंपनीच्या विरोधामध्ये एकही आमदार या बुलढाणा जिल्ह्यातला बोलायला तयार नाही. या आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणं पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळून दिला पाहिजे यासाठी आमदार बोलते व्हा यासाठी आज जळगाव मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या स्वाभिमानीचे वारी आमदारांच्या या पद्धतीने आंदोलन सुरू केलं होतं. पहिला टप्पा हा आज जळगाव मतदारसंघातील आमदार संजय श्रीराम कुटे यांच्या घरासमोर आमचं आंदोलन ठरलं होतं. परंतु सकाळी पहाटे पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला अटक या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थानं जे पोलिसांनी आज या ठिकाणी अटक केली या जिल्ह्यातल्या आमदारांनी या पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव टाकून या ठिकाणी शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ज्या ज्या आमदारांनी या कंपनीसोबत साठलोटे केले या अनेक त्यांचे धागेदोरे वरिष्ठपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या त्या आमदारांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांचा विश्वास करणाऱ्या टोटल आमदारांचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो.